एक मिनट, इकोसिस्टीम बद्दल पाहिलं होतं. इकोसिस्टीम सांगितलं होतं की ऑर्गॅनिझम्स ज्या असतात, म्हणजेच बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये इंटरॅक्शन्स असतात, बेसिक इंटरॅक्शन्स विद इन अ पर्टिक्युलर एरिया, दॅट इज नोन ॲज इकोसिस्टीम. आपण यांच्या टाईप्स बघितलं होतो, टाईप्समध्ये पण पाहिलं होतं की आपण सांगितलं की ह्या ठिकाणी डेझर्ट असू शकतो, डेझर्ट इकोसिस्टीम आहे, फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल, ओके, याच्यानंतर पॉन्ड इकोसिस्टीम म्हणजेच अक्वाटिक इकोसिस्टीम, ग्रासलँड आहे, गवताळ प्रदेश असतील, अशा भरपूर साऱ्या तुंद्रा रिजनच्या त्या की टेरेस्ट त्या जम्मू अँड काश्मीरचा जो तो हिमालयाचा पार्ट असतो, दॅट इज द तुंद्रा रिजन, तिथल्या असतील, अशा बऱ्याचशा इकोसिस्टीम आहेत. बर्फ म्हणजे आयसलँड इकोसिस्टीम, म्हणजे जिथं खूप सारे बर्फ असेल. आपण या वेगवेगळ्या इकोसिस्टीममध्ये हेच पाहायला भेटतं की त्या ठिकाणी काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात आणि त्यांचं इंटरॅक्शन्स होतो. इंटरॅक्शन कोणासोबत करतात? ते लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्ससोबत, म्हणजे अबायोटिक फॅक्टर्ससोबत. ओके, तर आपल्याला मागच्या वर्षी आपण बघितलं होतं ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं होतं ऑन द बेसिस ऑफ देअर मोड ऑफ न्यूट्रिशन, राईट? मोड ऑफ न्यूट्रिशन मीन्स हाऊ दे गेट देअर फूड, ऑर्गॅनिझम्स हाऊ गेट ऑर ऑप्टेन देअर फूड मटेरियल. आता ऑर्गॅनिझम्सच्या त्या हॅबिटवरती मग कशा पद्धतीनं आपण क्लासिफाय केलं तर पहिल्या टाईपचे ऑर्गॅनिझम होते त्यांना म्हणतो आपण ॲटोट्रॉप्स, त्यांना म्हणू प्रोड्युसर्स. प्रोड्यूस करणारे आहेत हे, काय प्रोड्यूस करतात? फूड मटेरियल प्रोड्यूस करतात. आणि दुसरे कोण असतात? कंज्युमर्स. हेटरोट्रॉप्स जे असतात कंज्युमर्स असतात. कंज्युमरमध्ये आपण कंज्युमरमध्ये टाईप्स बघणारच आहोत. त्याच्यामध्ये परत आपल्याला तीन प्रकारचे दिसतात, प्रायमरी शॉर्टमध्ये लिहिणार मी कंज्युमर, सेकंडरी कंज्युमर आणि अपेक्स ऑर टॉप कंज्युमर म्हणू आपण त्यांना, टॉप कंज्युमर. तर कंज्युमरमध्ये हे तीन टाईप्स दिसतात आणि ह्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात डीकंपोजर्स. ओके, डीकंपोजर्स पण, प्रोड्युसर्स, कंज्युमर्स अँड डीकंपोजर्स असे वेगवेगळे ट्रॉपिक लेवल्स आपल्याला पाहायला भेटतात, ऑर्गॅनिझम्सच्या हॅबिट्स पाहायला भेटतात. तर ऑर्गॅनिझमचे असे एवढे सारे फॉर्म्स या ठिकाणी आपल्याला आता कसे झाले, कोणत्या बेसवर झाले, तर त्यांच्या आवडीवरती, त्यांना त्यांच्या न्यूट्रिएंट मिळवण्याच्या पद्धतीवरती आपण ह्यांना क्लासिफाय केलेलं आहे. ओके, तर आपण वन बाय वन बघूया की नेमकं काय असतं. ओके, पहिल्यांदा पाहू आपण हे प्रोड्युसर्स काय असतात. ओके, प्रोड्युसर्स फर्स्ट जो टाईप आहे तो प्रोड्युसर्सचा. प्रोड्युसर्स त्यांचं जो आहे तो नावातच उल्लेख केलेला आहे की प्रोड्यूस करणारे, दोज ऑर्गॅनिझम हू प्रोड्यूस ऑर मेक देअर ओन फूड, त्यांना आपण म्हणतो प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स कोणाला म्हणायचं मग? दोज ऑर्गॅनिझम्स हू प्रोड्यूस देअर ओन फूड, राईट? स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यांना आपण काय म्हणतो? प्रोड्युसर्स म्हणतो आहे. याच्यानंतर कोण असतात मग? आता हे प्रोड्युसर्स कोण आहेत? तर त्यांची एक्झाम्पल्स आपल्याला घेतात ऑल प्लांट्स. प्लांट्स आर द प्रोड्युसर्स. याच्यामध्ये हायर प्लांट्स असतील किंवा अल्गीसारखे लोअर प्लांट्स देखील, हे सगळेच्या सगळे प्रोड्युसर्स आहेत, राईट? आता कंज्युमर्समध्ये
आता दुसरं जे टाईप सांगितलं आपण कंज्युमर्स यू आहे हे कंज्युमर्समध्ये जसं की तीन टाईप सांगितले आपण फर्स्ट बघा आता त्यामध्ये प्रायमरी कंज्युमर सांगितले आपण कोणते प्रायमरी कंज्युमर म्हणजे फर्स्ट कंज्युमर त्याला म्हणू आपण आता प्रायमरी कंज्युमर काय असतात बघा असे ऑर्गॅनिझम्स ओके ते प्रोड्युसर्स तर नाहीत कंज्युमर आहेत हे तर नावात समजतंय दोज ऑर्गॅनिझम्स हू डिपेंड ऑन प्रोड्युसर्स ओके दोज ऑर्गॅनिझम हू डिपेंड ऑन प्रोड्युसर्स किंवा आपण असं म्हणू शकतो प्रायमरी कंज्युमर्स आर फीड ऑन प्रोड्युसर्स प्रोड्युसर्स एकतर डायरेक्टली त्या प्रोड्युसर्सना खातील अदरवाईज त्यांच्या प्रोडक्ट्सना खातील प्रोड्युसर्सनी सपोज करा प्रोड्युसर्स आहेत त्यांनी काही फ्रूट प्रोड्यूस केलं तर त्यांना खातील किंवा त्यांनाच डायरेक्टली कंज्यूम करून टाकतील त्यांना आपण म्हणू प्रायमरी कंज्युमर प्रायमरी कंज्युमरमध्ये कोण असतात मग आपल्याला एक्झाम्पल सांगता येतात या ठिकाणी आपण घेऊ शकतो ग्रास होपर्सचा एक्झाम्पल म्हणजे सगळे इन्सेक्ट्स ओके हे झाले ग्रासेसना खातात कम्प्लिटली प्रोड्युसर्सना खातात याच्या व्यतिरिक्त आपण ही काऊज बघा गाई म्हशी आपल्याकडे ज्या असतात त्याला रेझिंग ॲनिमल्स म्हणू आपण हे ॲनिमल्स सगळे प्रायमरी कंज्युमर म्हणून ॲक्ट होत आहेत या ठिकाणी याच्यानंतर बघा कोण होतो अजून प्रायमरी कंज्युमर गोट राईट गोट असणार आहे याच्यानंतर आपल्याला इलेफंट असू शकतो एवढा मोठा हत्ती असतो परंतु तो देखील काय आहे प्लांट्सनाच खातो आहे इलेफंट जे आहेत ते देखील प्रायमरी कंज्युमर म्हणून असे ऑर्गॅनिझम्स हू डिपेंड ऑन ओ दे फीड ऑन इथे लिहू आपण दीज ऑर्गॅनिझम्स फीड ऑन प्रोड्युसर्स फीड म्हणजे खाणे ओके एफ डबल ई डी फीड म्हणजे चरणे खाणे ओके त्यांना ह्याला म्हणू आपण फीडिंग हॅबिट तर दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ प्रायमरी कंज्युमर्स प्रायमरी कंज्युमर्सचे हे काही एक्झाम्पल्स आहेत स्क्वायरल पण येऊ शकतं पुस्तकमध्ये दिलेलं आहे स्क्वायरल जे खार असते तर स्क्वायरल असेल एलिफंट असतील गोट असेल ग्रास होपर असतील अदर इन्सेक्ट्स असतील जे की आपल्याला आता क्रॉपवरती दिसतात तशा प्रकारचे ऑल आर द प्रायमरी कंज्युमर्स ओके ओके नाव सेकंडरी कंज्युमर्स व्हॉट आर द सेकंडरी कंज्युमर्स लुक एट हियर दोज ऑर्गॅनिझम्स हू फीड ऑन प्रायमरी कंज्युमर्स ओके कोणाला खातात हे प्रायमरी कंज्युमर्सना आपण म्हणतो की हर्बिवोर्सना आपण यांना म्हणू शकतो हे प्रायमरी कंज्युमर्सना आपण काय म्हणू शकतो दीज आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज हर्बिओर्स मोठा ब्रॅकेट ओके दीज आर द हर्बिओर्स दीज आर द प्रोड्युसर्स प्लांट्सना आपण काय म्हणले प्रोड्युसर्स यांना काय म्हणू मग प्रोड्युसर्सना खातात तर यांना हर्ब्सना खातात म्हणून यांना प्रायमरी कंज्युमरना हर्बिओर्स म्हणायचं आहे याच्यानंतर मग आपण काय म्हणू हे सेकंडरी कंज्युमर्स आहेत सेकंडरी कंज्युमर्स आर फीडेड ऑन ऑर फीड ऑन हर्बिओर्स असे ऑर्गॅनिझम्स जे यांना खातात ग्रास होपर्सना खातात काऊजना खातात गोटना खातात इलेफंट्सना खातात म्हणजे जे जे हर्बिओर्स आहेत यांना खाणारे ऑर्गॅनिझम्स यांना म्हणतो आपण सेकंडरी कंज्युमर्स आता सपोज करा आपल्याकडं फ्रॉग आहे फॉक्स आहे एक्झाम्पल घ्या इथं आपण पहिल्यांदा यांचा यांना काय म्हणायचं ते लिहायचं दीज ऑर्गॅनिझम्स इथं पण लिहायचा हा पॉईंट दीज ऑर्गॅनिझम्स फीड ऑन हर्बिओर्स ओके एक्झाम्पल्स ओल आहे आपल्याकडं फॉक्स आहे अजून कोणाचं घेता येतो आपला फ्रॉग बघा कशा प्रकारे इन्सेक्टना खातो
फ्रॉग आहे. याच्यानंतर अजून कोणाला घेता येतो या ठिकाणी? ठीक आहे, आपल्याला एवढे एक्झाम्पल्स बस झाली. याच्या व्यतिरिक्त असे ऑर्गॅनिझम्स घेऊ शकता तुम्ही जे अशा हर्बिवोर्सना खातात. ओके राईट, तर हे सगळे झाले. या ठिकाणी डॉग पण येऊ शकतो. ओके, आपण डॉग पण घेऊ शकता. तुम्हाला जे जे आठवतील ते एक घ्या, जे की हर्बिवोर्सना खातात त्यांचं एक्झाम्पल घेऊ शकता. ह्याच्यानंतर पुढचा जो टाईप आहे, टॉप कंज्युमर और अपेक्स कंज्युमर. कंज्युमर या लेवलच्या कंज्युमर्सना दुसरे खाणारे कोणते कंज्युमर्स नसतात. ओके, आता याच्यानंतर एक टाईप येणार आहे ओमनिवर्सचा, त्यांचा पार्ट वेगळा आहे. ते असे नाहीत की सगळेच्या सगळे यांना खातील. त्यांना खाण्यासाठी त्यांना हरवणं पण हे खूप मोठी म्हणजे त्यांच्यासमोर समस्या असते. त्याच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. आधी अगोदर पाहूया टॉप कंज्युमर्स म्हणजे काय. ऑर्गॅनिझम्स हू फीड ऑन सेकंडरी कंज्युमर्स. ऑर्गॅनिझम्स हू फीड ऑन सेकंडरी कंज्युमर्स ॲज वेल ॲज प्रायमरी कंज्युमर्स. म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स पाहिजे यांना पण खातील व यांना पण खातील. तर तसे कोण असतात आपल्याकडं ऑर्गॅनिझम्स? इथे लिहा, ऑर्गॅनिझम्स हू फीड ऑन प्रायमरी कंज्युमर अँड सेकंडरी कंज्युमर्स. मी इनिशियल लिहितो आहे, तुम्ही फुल फॉर्ममध्ये लिहायचं. पी सी यानि प्रायमरी कंज्युमर अँड सेकंडरी कंज्युमर, यस सी. ओके, एक्झाम्पल्स यांची, टायगर, टायगर येईल, लायन, ओके एक्सेट्रा. असे हायर टॉप कंज्युमर्स आहेत जे की या प्रायमरी कंज्युमर्सना फीड खातीलच, यांना पण खातील सेकंडरी कंज्युमर्सना. ओके, नाव और थर्ड अनदर एक वन ऑफ द इम्पॉर्टंट ट्रॉपिक लेवल, दॅट इज द ओमनिओर्स. कोण ओमनिओर्स आहेत? ओके, हे ओमनिओर्सचं टाईप काय असतं बघा. ओमनिओर्स म्हणजे दोज ऑर्गॅनिझम्स हू फीड ऑन प्रोड्युसर्स ॲज वेल ॲज कंज्युमर्स. समजतंय? आपण काय म्हणतो की म्हणजे कार्निवोर्स जे जे आहेत याच्यामध्ये ह्यांना, यांच्यापैकी काही ऑर्गॅनिझम्सना पण खातात. ओके, यांच्यापैकी पण काही ऑर्गॅनिझम्सना खातात, सोबतच प्रोड्युसर्सना बी खातात. म्हणजे ऑर्गॅनिझम्स हू डिपेंड ऑर फीड द हर्बिओर्स प्रायमरी कंज्युमर्स सेकंडरी ॲज वेल ॲज टॉप कंज्युमर. ओमनिओर्स कसे असतात? सगळ्यांनाच खातात. कार्निवोरचा अर्थ होतो, कार्निओर्सचा अर्थ होतो ऑर्गॅनिझम्स फीड ओनली मीट. समजलं? कार्निओर्स काय? ऑर्गॅनिझम्स फीड ओनली द मीट, MEAT, मीट. मीट मीन्स मांस. जे नुसतं मांसच खातात यांना कार्निवोर्स म्हणतो आहे. आता याच्यात कार्निवोर्स कोण आहेत मग? हे प्रायमरी कंज्युमर बघा तिथं, हे काय आहेत? हर्बिओर्सना खातात. म्हणून आपण यांना काय म्हटलेलं आहे? हर्बिओर्स म्हटलो आहे. बरोबर, म्हणजे यांना हे काय करत आहेत, सॉरी, प्रायमरी कंज्युमर जे हर्बिओर्स नाही, प्रोड्युसर्सना खातील. हां, यांना आपण हर्बिओर्स म्हणू. हर्बिओर्स या प्रायमरी कंज्युमर्सना आपण काय म्हणतो? हर्बिओर्स, जे की हर्ब्सना खातात. तर यांना आपण नाही म्हणणार कार्निवोर्स. कार्निवोर्स कोणाला म्हणू? या दोघांना. यांना हर्बिओर म्हणतो कारण हर्ब्स खातात. कोण? हे ग्रासहॉपर्स, काउज, गोट, इलेफंट, हर्ब्सना, झाडांना पानं, हे सगळे खातात. म्हणून यांना हर्बिओर्स म्हणतो. कार्निवोर्स त्यांना म्हणायचं जे मांस यानी मीट खातील, म्हणजे हे शिकार करतील, सेकंडरी कंज्युमर आणि टॉप कंज्युमर. तर हे काय आहेत? ऑर्गॅनिझम्स फीड
ऑन हर्बीवोर्स अपन म्हणू प्रोड्यूसर्स सगळेच खातील हे प्रोड्यूसर्स हर्बीवोर्स एंड कार्निवोर्स आल्सो कार्निवोर्स कार्निवोर्स ना आपण खाणं कार्निवोर्स एग्जाम्पल कोणाचा घेता येतो आपल्याला बियरचा घेता येतो अस्वल आहे त्याच्यानंतर ह्युमन आहे आपण आहोत आपल्याकडं अशी क्षमता आहे की आपण या सगळ्यांनाच खाऊ शकतो सोबत आपण हर्ब्सना पण खातो आहे म्हणून आपण इथं प्रोड्युसर्सना पण खातो आहे म्हणजे प्लांट्स खातो तर खातोच प्लांटचे प्रोडक्ट पण खातो सोबतच काय खातो या हर्बीवोर्सना हर्बीवोर्स कोण आहेत ग्रास होपर्स आता आपल्याकडे जरी ग्रास होपर खात नसतील पण ह्युमन खाऊ शकतो जर खायचं म्हटलं तर चायनीज लोक आपल्याला माहिती आहेत कुठलाच कीडा सोडत नाहीत तर काऊज गोट इलेफंट्स या सगळ्याच्या सगळ्या ज्या प्रायमरी कंझ्युमर्स आहेत हर्बीवोर्स आहेत यांना खातोय सेकंडरी कंझ्युमर्स यांना देखील खातोय आणि हे जे टॉप कंझ्युमर आहेत वेळ पडली तर यांना आपण माणूस खाऊ शकतो तर दिस ऑल आर द लेवल ट्रॉपिक लेवल म्हणू ट्रॉपिक लेवल कशाला म्हणायचं अ स्टेप ऑर लेवल व्हेअर ऑर्गॅनिझम्स ऑप्टेन देअर फूड ओके ऑप्टेन देअर न्यूट्रियंट्स ओके न्यूट्रियंट अँड एनर्जी दॅट इज कंप्लीटली कॉल्ड फूड ओके दिस इज द ट्रॉपिक लेवल आता ट्रॉपिक लेवल तर झालं आता ट्रॉपिक लेवलच्या नंतर आपल्याला बघायचं आहे फूड चेन आता पुढचा पॉइंट फूड चेन अँड फूड वेब ओके फूड चेन अँड फूड वेब या ठिकाणी बघा काय दिसतंय पहिल्यांदा फूड चेन कशाला म्हणतात हे बघू हे एक सिक्वेन्स असतं सिक्वेन्स ऑफ आपण म्हणू इज अ नेटवर्क ऑफ सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम्स ओके काय होतं याच्यामध्ये काय केलं जातं की एक एक सिक्वेन्स असते ऑर्गॅनिझम्सची सपोज करा पहिलं सिक्वेन्स आहे इथं आहेत एक ग्रासलँड इकोसिस्टीमच्या बाबतीत बघू हे आहेत ग्रासेस ओके हे ग्रास आहे ग्रासनंतर आपल्याला यांना ग्रासेसना फीड करणारे आपण ॲरो काय करू यांच्याकडे दाखवू कोण कोणाला खातो आहे म्हणजे हे ग्रासेसना खातील आपण इथं दाखवलं समजा ग्रास होपरला दाखवू आपण इथं ग्रास होपर्स किंवा आपण इन्सेक्ट्स पण म्हणू शकतो ग्रास होपर्सना कोण खाईल मग इथं जर बघितलं तर इथं येईल मग इथं कोण येणार इथं येणार फ्रॉग राईट फ्रॉगना कोण कंझ्युम करतो मग आपल्याला फ्रॉगला दाखवता येतो स्नेक स्नेक खातील याच्यानंतर स्नेक्सना कोण खातं ईगल ईगल आहे ईगल खातील ईगल जेव्हा डेड होईल ईगल जेव्हा डेड होईल तेव्हा तिला कोण खाईल डी कंपोजर्स ईगलला डी कंपोजर हे एक ग्रासलँड इकोसिस्टीम घेतली आपण काय केलं ग्रासेस दीज आर अ प्रोड्युसर्स हे कोण आहेत प्रोड्युसर्स देखील म्हणू शकतो आपण प्रोड्युसर्स प्रोड्युसर्सना हर्बीवोर्स खात आहेत हर्बीवोर्सना प्रायमरी कंझ्युमर खात आहेत बरोबर प्रायमरी कंझ्युमर देन सेकंडरी कंझ्युमर खातोय स्नेक खातोय हर्बीवोरला त्याच्यानंतर मग
हा आहे यांच्या ग्रासलँड सिस्टीममधला टॉप कंज्युमर. ईगल हा टॉप कंज्युमर. याच्यानंतर कोण आले? डिकम्पोजर्स. तर असं जे एक चेन असते, सिक्वेन्स असते ऑर्गॅनिझम्सची, अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इन अ सिक्वेन्स मॅनर ड्युरिंग धीस एनर्जी अँड न्यूट्रियन्स पास्ड फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर, अनदर टू अनदर. ओके, तर याला म्हणू आपण फूड चेन. तर त्याची डेफिनेशन लिहून ठेवा. इट इज अ लिनियर सिक्वेन्स ऑफ, इथं लिहितो मी, इट इज अ लिनियर सिक्वेन्स ऑफ, इट इज अ लिनियर सिक्वेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, ऑर्गॅनिझम्स थ्रू विच न्यूट्रियंट्स अँड एनर्जी हे खालचं मिटू आपण, परत ड्रॉ करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. न्यूट्रिएंट अँड एनर्जी इज पास्ड, ओके, पास्ड एज आर ऑर्गॅनिझम ईट टू वन अनदर, असं म्हणू आपण. याचा अर्थ होतो, एक ऑर्गॅनिझम जेव्हा दुसऱ्या ऑर्गॅनिझमला खाईल तेव्हा काय होतो, न्यूट्रियंट्स पास होतात, सोबतच काय पास होतो, एनर्जी पण पास होत असते. त्यांना एनर्जी भेटते, न्यूट्रियंट भेटतात म्हणजे एनर्जी भेटते, तर ते सगळं पास होत असतं ड्युरिंग द धिस ईटिंग ऑफ वन ऑर्गॅनिझम टू अनदर. ओके, सो हिअर आपण एक्झाम्पलमध्ये एक फूड चेन ड्रॉ करू. आत्ता केलेली ड्रॉ करा तुम्ही, ग्रासेस, ब्रॅकेटमध्ये लिहा इथं प्रोड्युसर्स, ओके, ॲरो दाखवा, फीड कोण करतो आहे तसं दाखवा, किंवा तुम्हाला जसं सोपं वाटलं तसं, हेच व्यवस्थित वाटेल. ॲरो इकडे दाखवा, इथं दाखवा ग्रास होफरला, इथं दाखवा फ्रॉगला फीड करतो कोण, स्नेकला फीड करतो कोण, ईगलला फीड करतात डी कंपोजर, कारण हे टॉप कंज्युमर आहे. टॉप कंज्युमरला फीड करण्यासाठी ईगलला मरावा लागतो, राईट. सो धिस इज द एनर्जी एक्सचेंजिंग, एनर्जी ॲज वेल ॲज न्यूट्रियंट एक्सचेंजिंग ड्युरिंग द फीडिंग टू ईच अदर. ओके, हे ऑर्गॅनिझम यांना खातात तर न्यूट्रियंट अँड एनर्जी पास होते यांच्यात. यांना जेव्हा फ्रॉग खाईल तर यांची जे न्यूट्रियंट्स आहेत, यांच्याकडे जेवढी एनर्जी आहे ती इकडे पास होणार. आता एनर्जी किती पास होते ते आपण पुन्हा बघणार आहोत, न्यूट्रियंट्स किती पास होतात ते पण बघणार आहोत, पण इथून इथं अशा प्रकारचे न्यूट्रियंट आणि एनर्जी पास होतात हे आपल्याला या सिक्वेन्समध्ये दिसून येतं. दॅट इज कॉल्ड फूड चेन. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा पुढचा पार्ट बघूया. ओके, थँक्यू.